नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक छानशी रेसिपी। आताच्या काळात अत्यंत गरज आहे आपल्याला इम्युनिटी वाढवण्याची, तर त्यासाठी आणि डायबिटीसच्या पण लोकांना चालतील असे शुगर फ्री इम्युनिटी बूस्टर लाडू कसे करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आता पटकन सुरू करूया। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नुसत्या ट्राय करून बघू नका, तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, तर तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत जातील। तुम्हाला अगोदरचे पण माझे सगळे व्हिडिओ बघता येतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्स पण तुम्ही नेहमी चेक करत जा, त्याच्यामध्ये रेसिपीचे करेक्ट मेजरमेंट दिलेले असतात, त्याप्रमाणे तुम्ही परफेक्ट रेसिपी बनवू शकाल। आता हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे एक नॉनस्टिक पॅन मी तापवत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये हे पाव कप बदाम घेतलेले आहेत मी आणि ते आपल्याला कोरडेच थोडेसे भाजून घ्यायचे। बदामामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी भरपूर असतात। आणि आता इथे दालचिनीच्या 3 काड्या पण घालते मी। दालचिनीमध्ये पण अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला आपल्याला मदत होते। आता सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येकाला आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची खूप गरज आहे, त्यासाठी हे लाडू आपल्याला खूपच पौष्टिक असे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत। एक चमचा मी मेथी घातली आहे, मेथीचे दाणे घातलेत। मेथीमध्ये पण कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि याच्याने हाडं मजबूत होण्यासाठी खूप मदत मिळते। 1 ते 2 मिनटं याला आपण भाजून घेतलं आहे आणि आता इथे हे 1 कप ओट्स आहेत माझ्याकडे, ते घालायचेत। ओट्समध्ये पण फायबर्स भरपूर प्रमाणात असतात आणि समजा तुमच्याकडे जर ओट्स अवेलेबल नसतील तर मखाणे किंवा गव्हाचं पीठ जरी तुम्ही घातलं 1 कप तरीसुद्धा चालेल। 1-2 ते 3 मिनटं आता कोरडंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला। बघा आता कलर चेंज झाला आहे ओट्सचा। आणि आता या स्टेजला गॅस मी बंद करते आणि थोडंसं थंड करून ह्याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला। आता आपण काय करायचं, इथे एक मोठी कढई मी तापवत ठेवली आहे आणि त्या याच्यामध्ये आता मोठे चमचे तूप घालायचं आहे, साजूक तूप। 3 चमचे मी मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि आता 1/2 चमचा ही काळमिरी पूड घालते। तर काळमिरी आपण अशासाठी घातलेलं आहे की याच्यामध्ये पण अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम याच्याने सुधारते। इथे मी 2 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, ते पण अतिशय पौष्टिक आहे आणि कॅल्शियम रिच आहे नाचणी, त्याच्यामुळे हाडं मजबूत होतात। लहान मुलांसाठी पण खूप चांगली आहे नाचणी, भरपूर सत्वगुणांनी युक्त अशी ही नाचणी आपल्या इम्युनिटी बूस्टर लाडूसाठी खूपच छान आहे। याच्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते। आपण जे प्रत्येक इन्ग्रेडियंट लाडूमध्ये जे घातलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये खूपच मिनरल्स, विटामिन्स सगळ्या गुणांनी युक्त असे असलेलं आपण घालतो आहे, जेणेकरून आपल्याला रोगाशी लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये मदत होते। हे बघा, आता हे आपण ओट्स, बदाम, दालचिनी, मेथी हे सगळं जे कोरडं भाजून घेतलं होतं त्याचीही पावडर करून घेतली आहे आणि आता ती घालायची आहे। खूप मस्त सुगंध दालचिनीचा येतो आहे। तुम्हाला जास्त कोरडं वाटलं तर अजून 1/2 चमचा तूप घालू शकता तुम्ही। अजून थोडंसं तूप मी घातलंय। आता आपलं हे भाजत आलेलं आहे नाचणीचं पीठ आणि सगळं जे बाकीचं आपण मिक्सरला वाटून घातलं होतं ते। या स्टेजला आता इथे मी 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट घालते आणि त्याच्यामध्ये पण सगळ्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात। हे झालंय, आता आपण गॅस बंद करतोय खालून। आता अजून एक आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयर्न, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी युक्त असं खजूर आपण घालणार आहोत। मी गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवले होते, सीडलेस खजूर आहेत हे आणि आता थोडेसे नरम झाले आहेत। तर आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे आणि आपण ते लाडवामध्ये स्वीटनेससाठी घालणार आहोत, गूळ किंवा साखर वापरणार नाही आहोत। आणि हे आयर्न वगैरेनी युक्त असल्यामुळे आणि डायबिटीसच्या लोकांनासुद्धा हे चालणार आहे। आता हे मी मिक्सरला करून घेते खजूर। हे बघा, खजूर मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता इथे या
छोटा फ्राई पैन मध्ये मी याला आपण थोडं परतून घ्यायचंय, शाइन येईपर्यंत आणि हा पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत, खूप नाही घट्ट करणार आहोत आपण। आणि तुम्ही विचार करत असाल की पाणी घातलंय तर मग लाडू टिकतील कसे, खराब नाही का होणार, तर नाही होणार खराब लाडू, कारण की आपण पाण्याचा अंश जाईपर्यंत याला परतून घेणार आहोत, त्याच्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाही आहे, लाडू तुमचे छान टिकतील। मंद गॅसवर असं परतून घ्यायचंय। हे बघा खजूर वाटून त्याचं मिक्सरचं भांडं पण मी पाणी घालून हे करून घेतलंय, ते पाणी घालायचंय आणि आता घट्ट होईपर्यंत परतत राहायचंय, सतत मंद गॅसवर ढवळत राहायचंय आपल्याला। हे बघा आपलं खजुराचं मिश्रण आता पॅन सोडायला लागलंय, या स्टेजला मी आता गॅस बंद करते। आता हे लाडवाचं भाजलेलं मिश्रण सुद्धा गरमच आहे आणि आता हे खजुराचं आपण जे परतून घेतलेलं आहे मिश्रण ते पण गरम गरम याच्यात घालायचं आहे। बघा हे मिश्रण मी आता घालून घेतलंय आणि छान मिक्स करून घेऊया आपण। गरम असतानाच मिक्स करायचं आहे आणि गरम गरम असतानाच लाडू वळायचे, थंड झाल्यावर मग ते वळले जाणार नाहीत। आता कालथ्याने आधी मी मिक्स करून घेते गरम आहे म्हणून, आणि मग हाताला सोसवेल इतपत असल्यावर आपण लाडू वळायला घेऊया। हे बघा हे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हाताने पण। आता 1 ते 2 चमचे तूप घालायचं आहे थोडंसं। आता हे हाताला सोसवेल इतपत गरम, म्हणजे इतकं कोमट झालेलं आहे, आता गरम असतानाच हे असं लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला। लहान मुलांना तर खूपच आवडतील हे, चॉकलेटसारखे दिसतात लाडू आणि हे काळे दिसत असतील जर असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवू शकता। मी हे असेच ठेवणार आहे, तुम्हाला हवं असलं तर तुम्ही तसं करू शकता। हे बघा साईज तुमच्या आवडीची करा लहान मोठा, आणि दुधाबरोबर हे तुम्ही घेऊ शकता, एक लाडू खायचा सकाळी आणि त्याच्यावर दूध प्यायचं, संध्याकाळी भूक लागली तरीसुद्धा लहान मुलांना तुम्ही देऊ शकता हे लाडू। हे बघा आता मी हे अशा प्रकारे सगळे लाडू करून घेते। हे बघा आपले शुगर फ्री इम्युनिटी बूस्टर लाडू तयार झालेले आहेत। आता या लाडूमध्ये आपण बदाम घातलेले आहेत आणि बदाम हे व्हिटॅमिन ईनी रिच असतात, ओमेगा 3 आणि 6 असतात, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी पण भरपूर प्रमाणात असतं आणि रोगाशी लढा देण्याची याच्यामध्ये सगळे गुणधर्म आहेत, म्हणून आपण बदाम यूज केलेले आहेत। आपला मेन मोटो काय आहे तर रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घातली आहे नाचणी, तर नाचणी हे कॅल्शियमने भरपूर आहे आणि आपले हाडं मजबूत करायला, बळकट करायला याची मदत होते, त्याच्यामुळे लहान मुलांनासुद्धा हे लाडू खूप उपयुक्त आहेत। आणि कार्बोहायड्रेट्स, डायट्री फायबर्स असतात, मिनरल्स असतात नाचणीमध्ये, त्यामुळे अत्यंत गुणकारी अशी नाचणी आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहे। त्यानंतर आपण घातलेत खजूर, खजूरात सुद्धा हाय फायबर्स असतात आणि रोगाशी लढण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ब्रेनसाठी सुद्धा खजूर हेल्दी आहे, त्याच्यामुळे मुलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे। कॅलरीज, कार्ब्स, फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मॅंगनीज, आयर्न आणि व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असतं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घातली आहे दालचिनी, तर दालचिनीसुद्धा अँटीऑक्सिडंटचा मोठा स्रोत आहे, त्याच्यामध्ये कंपाऊंड्स जे असतात म्हणजे घटक अँटीऑक्सिडंटचे ते आपल्याला रोगाशी लढण्यासाठी शक्ती देतात। आणि दालचिनीने काही प्रमाणात काही टाईपचं म्हणजे बुरशी, फंगल इन्फेक्शन जे म्हणतो ते बरं करण्यासाठी सुद्धा दालचिनीचा उपयोग होतो। त्यानंतर अगदी औषधाला म्हणून हा 1/2 चमचा आपण काळमिरी पूड घातली आहे, तर काळमिरी म्हणजे ब्लॅक पेपरमध्ये सुद्धा मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स असतात आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे कुठल्याही रोगाशी लढा देण्यासाठी आपल्याला खूपच उपयुक्त अशी आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 कप ओट्सचा उपयोग केलेला आहे, तर ओट्स अशासाठी घातलेले आहेत की त्याच्यामध्ये पण मिनरल्स, व्हिटॅमिन B1, आयर्न, कॉपर, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम म्हणजेच खनिज, मिनरल्स ज्याला आपण, ते भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्याच्यामुळे हे सगळे जे घटक आहेत ते अत्यंत अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असलेले
हे लाडू आपले खूपच इम्युनिटी बूस्टर म्हणून म्हणजे रोगाशी लढा देण्यासाठी आपल्याला या आत्ताच्या काळामध्ये खाण्याची खूप गरज आहे। तर तुम्ही हे नक्की घरी करून बघा आणि मला सांगा तुमचे लाडू कसे झाले ते। निरोप घेण्यापूर्वी आजची टीप अशी आहे की कुंडीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये छोटीशी बाग असेल, गुलाबाची झाडं असतील, तर काय करायचं, गुलाबाच्या झाडाला खतासाठी चहा पावडरचा चोथा असतो तो टाकून न देता तुम्ही पाण्यात तो धुवून घ्या एकदा आणि मग ते गुलाबाला घाला, म्हणजे खत तयार होतं त्याचं। पण न धुता घालू नका, नाहीतर त्याच्यामध्ये आपण साखर पण घातलेली असते तर मुंग्या येऊ शकतात। ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि अंमलात आणा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।